हॅलो अशरफ, अगं कुठे आहेस तू? अगं निघतीच आहे, 5 मिनिटात येते. अगं प्रमुख पाहुणे सुद्धा आलेत, झेंडा पण वर चढवलाय, कधी येणार? अगं सकाळी उठायला उशीरच झाला. येते येते 5 मिनिटात येते. ये लवकर, मी जाते बघ पुढे. हां ठीक आहे. कुठे भेटेल आता? तू फोन लावून बघ ना त्याला. अरे याचा फोन पण लागत नाही. अरे तो बघ, तो तर नाही ना व्हाईट शर्ट वाला. चल बघ. ओ भाऊ, ओ भाऊ. हा भाऊ, मीच मीच. फ्लॅट साठी तुम्हीच का? हो हो, मीच मीच. हे बघा, ही बिल्डिंग दिसते ना, त्यामध्ये आहे फ्लॅट. पिवळी का? नाही नाही, तिच्या 500. हा ठीक आहे. बेस काय? सेकंड फ्लोअरला 20,000 रुपये डिपॉझिट, 5,000 रुपये वाढा. डिपॉझिटचं काय टेन्शन तुम्ही घेऊच नका. आता मला फ्लॅट कधी बघायला मिळेल ते सांगा मला. संध्याकाळी या ना बघायला. ठीक आहे ठीक. तुम्ही एवढं सकाळी का आले फ्लॅटवर? सकाळी कसं आहे ना, माझं जॉब ना खूप लवकर आहे आणि जॉबचं टायमिंगही 8, आणि तिकडचं घर कसं आहे ना खूप गळतं आहे, त्यामुळे मला लवकरात लवकर तिकडून निघायचं आणि जिथे मिळेल तिकडे जाऊन राहायचं. हा ठीक आहे, या संध्याकाळी बघायला. हा ठीक आहे ठीक आहे. बोल ग, कशी काय आठवण काढली आज? काय त्याचं कुठे जमतय? अगं ती पर जातीची. अगं डॉक्टर असो का टीचर असो, लोक काय म्हणतील? आणि त्यात ती गरीब, श्रीमंताचे असते तर विचार केला असता आपण. थांबा एक मिनिट. ओ ताई, बस आली का हो? कुछ मालूम नाही हो मुझे, मे बी उसी का इंतजार कर रही हूँ. मला पण शाळेत जायला उशीर होतोय ना. आता जे बस मिळेल, ऑटो मिळेल, ती पकडून निघून जायचे. ताई, तुम्ही मराठी का हिंदी हो? ते माहीत नाही हो, पण मी भारतीय एवढं मात्र लागतं. हॅलो, हा ठीक आहे, या मग संध्याकाळी बघा. हा ठीक आहे ठीक आहे. बाकी तुमचं नाव काय म्हणाला? जावेद. ना आमच्या मालकाला महाराष्ट्रीयन माणसं पाहिजे. पण तुम्हाला एक सांगू मी, तुम्हाला माझ्याकडून भाड्याचं काहीच प्रॉब्लेम मिळणार नाही. पण तसं मालकाला महाराष्ट्रीयन माणसं पाहिजे. अहो, तुम्हाला आमच्याकडून
भाड्याचा एकही प्रॉब्लेम होणार नाही. हो पण मालकाला महाराष्ट्रीयन लोक आहेत ना. अहो खरंच नाही होणार, तुम्हाला सांगतो ना मी. अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम सब को सन्मति दे बिना भटके ना प्राण